अर्जुन खोतकरांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे। सध्या श्रीकांत शिंदे यांच्या घरात अनेक शिंदे समर्थक खासदार आमदार आहेत, त्यांच्या चर्चांची खलबत या ठिकाणी सुरू आहेत आणि 31 जुलैला दुपारी 1 वाजता प्रवेश खोतकर करणार असल्याचं कळतंय। शिंदे गटामध्ये त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। शिवसेनेचे खासदार इथे जमलेले आहेत श्रीकांत शिंदे यांच्या घरामध्ये आणि राहुल शेवाळे आहेत, त्यासोबत श्रीरंग बारणे आहेत, श्रीकांत शिंदे आहेत आणि ही जी बैठक आहे ही महत्त्वाची यासाठी आहे कारण इथे अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार हे दोघेही आलेले आहेत। श्रीकांत बारणे, श्रीरंग बारणे आपल्याला सोबत दिसत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजेच की अर्जुन खोतकर यांचा प्रवेश आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पुढे प्रलंबित आहेत की कधी त्यांचा प्रवेश होईल, कधी विस्तार होईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाकी आहेत। आपण इथं पाहतोय की इथे हे संपूर्ण टीम जी आहे ती बसलेली आहे। अब्दुल सत्तार, सुरेश नवले, अर्जुन खोतकर, श्रीरंग बारणे आणि चर्चा जी आहे ती चालू होती की प्रवेश नेमका कधी केला जाईल आणि त्याचबरोबर कोणतं ऑकेजन असणार आहे, प्रवेशाची वेळ कोणती असणार आहे, तारीख कोणती असणार आहे, कुठे अर्जुन खोतकर यांचा प्रवेश केला जाईल, या संदर्भामध्ये ही संपूर्ण चर्चा चालू होती। साधारणतः 1/2 तास ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीनंतर जवळपास तोडगा निघालेला आहे असं म्हणता येईल। कालच संजय राऊत यांनी दावा केला होता की अर्जुन खोतकर हे प्रामाणिक आहेत आणि त्यानंतरची ही संपूर्ण बैठक जी आहे ती आपल्याला पाहावी लागणार आहे। बिलकुल काय राहुलजी काय बैठक आज? आज कुठलीही बैठक नाही आहे, इथे आम्ही श्रीकांत शिंदे यांच्याकडे नाश्ता करायला आणि आज लोकसभेच्या संदर्भातली चर्चा करायला या ठिकाणी उपस्थित। खोतकर साहेब सोबत आहेत? नाही, खोतकर साहेब यापूर्वी पण सोबत होते, पुढेही आमच्या सोबत राहणार आहेत, ते आमचे भाऊ आहेत, मोठे बंधू आहेत, त्यामुळे त्यात गैर काही नाही। मुहूर्त निघाला का खोतकर साहेब? काय म्हणलं? मुहूर्त निघाला का म्हटलं? नाही, मी सांगितलं होतं म्हणे जालना जाऊन सांगेल, जालन्याला गेल्यानंतर। यस यस यस, प्रवेशाच्या संदर्भात। यस यस, पण मुख्यमंत्री असतील का? मुख्यमंत्री असतील का? नाही, आमचे मित्र आलेत, आमचे मोठे बंधू इथं मला घ्यायला आणि मी आज जाणार आहे गावी, मी तसं सांगेल। मोठे बंधू म्हणले तुम्हाला, मग बंधूचं कर्तव्य जे आहे ते पूर्ण झाले का? माझ्या माहितीप्रमाणे झालेलं आहे सर्व। आता औपचारिकता 31 तारखेला ते त्यांच्या मतदारसंघात जातील, जिल्ह्यामध्ये जातील, कारण की मराठवाड्यामध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे, त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सर्व त्यांचा एक जे मित्र परिवार आहे, पाक्षिक संबंध आहे, राजकीय संबंध आहे, त्यांच्याशी त्यांच्या समोर ते घोषणा करतील आणि 31 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हजारोच्या संख्येने 50,000 लोक राहतील तिथे, त्यांच्या साक्षीने त्यांचा सर्व सन्मानाने त्यांना मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब त्यांचा पूर्ण सन्मानपूर्वक करतील, त्यामध्ये कुठेही शंकेचा काम नाही आहे। शेवटी आमच्या दोघांचे पारिवारिक संबंध आहे आणि आमचे मित्र आहेत, मित्र असल्यानंतर एक दुसऱ्याचे राजकीय असल किंवा पारिवारिक संबंध असतात त्यानुसार त्यांना बरोबर हे करून आणि मी त्यांच्याशी सर्व बोललो, आमचं पूर्ण बोलणं झालेलं आहे। आता मला वाटतं काही अडचण नाही, फक्त औपचारिकता आहे, ती औपचारिकता जालन्याला जाऊन ते घोषणा करतील। तुम्ही वाट बघत होता काय मोठे बंधू कधी दिल्लीमध्ये येतील आणि कधी हेच ठरतंय, कारण आतापर्यंत तुम्ही दानवेंसोबत बैठक घेतली तरी तोडगा निघाला नाही, बंधूंची वाट बघत होता काय तुम्ही? तेवढे संबंध आमचे जिव्हाळ्याचे आहेत आणि निश्चितपणे शेवटी ती माणसाची अपेक्षा असतेच ना, आणि परिवार म्हटल्यानंतर आम्ही परिवार एक आहेत। पण मग तुम्हाला काय वाटतं जे चर्चा चाललेली आहे की ईडी आणि बाकीच्या सगळ्या त्या दबावापोटी तुम्ही प्रवेश करताय का, खरंच तुम्हाला त्यांचं एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती जी आहे? मी सर्व तिकडे बोलेल ना। अच्छा, पण कार्यपद्धती विषय कसं आहे? माझी कोणाविषयी नाराजी नाही, नाराजी कोणाविषयी नाही, उद्धवजी विषयी पण अजिबात नाही, ते आमचे नेतेच होते, प्रश्नच नाही। अच्छा, नेतेच आहे।
मग आता एकनाथ शिंदे आणि उद्धवजी दोन्हीपैकी एक निवडावं लागेल तुम्हाला? ठाकरे परिवाराशी आम्ही गेले 40 वर्ष जोडला गेलेलो आहे, इतक्या सहज थोडी तुटल ना ते. पण काल संजय राऊत यांनी तुमच्याबद्दल एक विधान केले की तुम्ही प्रामाणिक आहात म्हणून. मी नाही प्रामाणिक, खरं मी ऐकलं नाही, पण मी फोन बंद ठेवला होता आणि मी झोपून होतो दिवसभर, काल तब्येत ठीक नसल्यामुळं. आणि माझी मी कधीच कोणाबद्दल वाईट बोलणार नाही. नाही, म्हणूनच संजय राऊत यांनी तुमचं कौतुक केलं ते विशेष आहे, म्हणले की अर्जुन खोतकर हे प्रामाणिक आहेत. आणि हो, मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक हा प्रामाणिक असतो. परंतु हे कौतुकाची थाप म्हणावं लागेल त्यांची, संजय राऊत त्यांचे आभार मनापासून. अच्छा, पण ते सोबतच म्हणले की त्यांच्या कुटुंबियावर त्यांच्यावर दबाव पण आहे हे पण बोललेले. हो, त्यांना माझ्या वेदना माहिती आहेत. अच्छा, गेल्या किती दिवसापासून या वेदना तुमच्या संजय राऊतांच्या? हो, पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर मी कानावर टाकलेलो, उद्धव साहेबांच्या कानावर टाकलं होतं, सर्वांच्या कानावर टाकलं होतं. अनिल देसाई साहेब माझ्या घरी येऊन गेले होते या घटनेनंतर. तोडगा काही निघाला नव्हता? नाही, आता तोडगा काय निघू शकतो, विचार करा. एवढ्या गंभीर गोष्टीतून जातो परिवार, त्यावेळेस विचार करावा लागतो काही गोष्टीचा. पक्षानं जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं होतं का तेव्हा? नाही, पक्ष पाठीमागं उभं राहिला. राहिलाशी बोलणं झालं होतं का तेव्हा? हो, झालं होतं. आत्ता रिसेंटली कधी झालं होतं तुझ्याशी बोलणं? एक 4 दिवसापूर्वी झालं होतं. त्यांच्या वाढदिवसा दिवशी तुम्ही फोन केला? हा, मी मेसेज टाकला होता. काय रिप्लाय काय आला त्यांच्याकडून? हो, अजून तर नाही, येईल ना रिप्लाय, येईल. अच्छा, परंतु ही भूमिका घेताना तुम्हाला काय वाटतं, म्हणजे केवढे दिवस शिवसेनेशी नातं? आणि मी करत जाहीर आता उद्या गेल्यावर. अच्छा, उद्या गेल्यानंतर जाहीर करा. थँक्यू. परंतु स्पष्ट भूमिका घेतली? घेणार स्पष्ट भूमिका. अच्छा, ओके. पण एकच विचारायचं आणखी की आदित्य ठाकरे यांचा दौरा मराठवाड्यामध्ये खूप गाजत होता, कसं पाहता या दौऱ्याकडे? युवा नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे आणि ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड आहे ना. बरं, पण त्या ब्रँडला ते अगोदर बाहेर पडायला पाहिजे होतं असं वाटत नाही का? आता शेवटी त्यांच्या प्रायोरिटीज काही वेगळ्या होत्या राज्याच्या बाबतीमध्ये, आणि आता ठीक आहे, संघटनेकडे जास्त वेळ त्यांनी द्यावाही माझी पर्यंत. कारण एवढे सगळे नेते जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, मग या दौऱ्यांचा उपयोग होईल का आदित्य ठाकरे किंवा? अर्थात अर्थात होईलच ना, असं कसं नाही म्हणता येईल. राज्यभरात जे फिरतात कार्यकर्ते, बळ मिळतं कार्यकर्त्याला अशा दौऱ्याच्या माध्यमातून, ते कोणी असत नाही, बळ मिळतं कार्यकर्त्यांना. मी पण होतो त्यांच्या दौऱ्यामध्ये. पण दबाव तुमच्यावर होता ईडीजन बाकी? आता वारंवार काय सांगतो. बरं बरं, ठीक आहे. तुम्ही आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये होता, तो म्हटलं जातं की ते बाहेरून आणली होती लोक? नाही नाही नाही, असं नाही, बाहेरून आणले. आता असं कोणी काही बोलत असेल तर चुकीचं आहे, उत्स्फूर्त बोलून आले होते त्यांच्या दौऱ्याला. पुढचं नेतृत्व वाटतं की तुम्हाला आदित्य ठाकरेमध्ये दिसून येतं? आता परिपक्व आहे निश्चितपणे, समज आहे चांगली, काम चांगलं करू शकतो. तुमची साथ कोणाला? आदित्याला काय एकनाथ शिंदे ना? मी उद्या सांगेल ना, उद्या संपूर्ण तुम्ही. हा, पण बघा, मी काही जरी केलं तरी जे आहे ते झाकता थोडीच येतं. पण मग कधी जाहीर कधी करणार? उद्या. उद्या? उद्या कुठे? जालना. जालना 31 तारखेला. थँक्यू, धन्यवाद. तर ही जी भूमिका जी आहे ती जालन्यामध्ये जाहीर करणार असल्याचं माहिती जी आहे ती मिळते. आणि म्हणूनच या दोघांचे एक मोठे बंधू म्हणलेले आहेत, आणि मोठे बंधू मोठे भाऊ म्हणून अब्दुल सत्तार यांनी मध्यस्थी केलेली आहे. कारण अर्जुन खोतकर काय करतात याकडे हे संपूर्ण लक्ष लागलं होतं, पण कुठेतरी आता त्याला पूर्णविराम मिळताना आपल्याला दिसून येतो आहे. आणि अब्दुल सत्तार आल्याबरोबर याच्यावर तोडगा जो आहे तो निघालेला दिसून येतो आहे. या संदर्भामध्ये भूमिका जी आहे ती जालन्यामध्ये जाहीर केली जाईल. आणि मुख्यमंत्री जेव्हा येतील मराठवाड्याच्या दौऱ्यावर, औरंगाबादच्या दौऱ्यावर, तेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत प्रवेश जो आहे तो केला जाणार असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळं या संपूर्ण एक अर्जुन खोतकर यांची भूमिका जी होती ती कुठेतरी संभ्रमात होती. त्याच्यावर आता तो काय निघाल्याचं आपल्याला दिसून येते. श्रीकांत शिंदे आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे